23 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या पहाटेची शपथ आता महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा आठवू लागली आहे. आणि त्याचं कारण पवार काका पुतण्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य. ही वक्तव्य साधी सुधी नाही आहेत, तर ज्या महाविकास आघाडीची मोट पवारांनी बांधली त्याच महाविकास आघाडीला जोरकसपणे डिवचणारी वक्तव्य आणि भूमिका पवार काका पुतण्यांनी घेतल्यात, त्यामुळे राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर पवार खरंच काही वेगळं घडवू पाहतायत का अशी कुजबुजही रंगली आहे. मात्र त्याहीपेक्षा दोन्ही पवारांच्या भूमिका मात्र लोकांना अचंबित आणि मव्याला अडचणीत आणतायत. पाहूयात त्या भूमिका नेमक्या कोणत्या आणि त्याचे अर्थ नेमके. सुनित्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे संकटात आहेत असं सांगितलं जात होतं. भारतीय जनता पार्टीचे नेते हे महाराष्ट्राला सांगत होते. किरीट सोमय्या हे तशा आशयाचे ट्विट करत होते. परंतु आजच बातमी आली आहे की ईडी या तपास संस्थेनं जे प्राथमिक आरोपपत्र दाखल केलं त्याच्यामध्ये पवार कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याचं नाव नाही आहे, किंवा पवार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या गुरु कमोडिटी याही कंपनीचं नाव नाही आहे की ज्या कंपनीच्या माध्यमातनं शेल कंपन्याद्वारे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरेदी विक्री व्यवहार झाला असे प्राथमिक आरोप होते. त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये. ती चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन शीट मिळालेली नाहीये. ती कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही, पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन शीट मिळालेली नाही. अजितदादांना मिळालेली ही क्लीन चिट हा योगायोग नाही आहे अशी चर्चा आहे, कारण त्या चर्चांना बळ देणाऱ्या घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. शिवसेना मोदींची डिग्री विचारते, शरद पवार म्हणतात डिग्री कशाला काढता, मग लोक म्हणतात गोलमाल है भाई सब गोलमाल है. घटनात्मक पदावर बसलेल्या, संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर बसलेल्या, खुर्चीवर बसलेल्यांकडे डिग्री असायलाच पाहिजे असा नियम नाही, पण ज्यांच्याकडे डिग्री आहे असं म्हटलं जात आहे ती डिग्री खरी असावी ही भूमिका. काँग्रेस अदाणींवरून जेपीसीची मागणी करत, शरद पवार म्हणतात जेपीसीची गरजच नाही, मग लोक म्हणतात गोलमाल है भाई सब गोलमाल है. ज्याप्रमाणे LIC आणि SBI तून आणि प्रॉव्हिडंट फंडचा कर्मचाऱ्यांचा पैसा जो कर्ज रूपाने अदानी कंपन्यांना दिला गेलेला आहे, त्याच्याबद्दलची भीती जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. जनतेच्या घामाचा मेहनतीचा पैसा आहे आणि स्वाभाविक आहे की या व्यवस्थेमध्ये JPC मागणं हे काही चुकीचं आहे, गैर आहे, हे काँग्रेसकडून कधी त्याचं होऊ शकत नाही. JPC लवकरच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फाउंडेशन होणार असल्यानं JPC सुप्रीमकोर्टाची कमिशी अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, पण पवार म्हणाले राजीनामा देताना विश्वासातच घेतलं नाही. पुन्हा लोक म्हणतात गोलमाल है भाई सब गोलमाल है. दोन्ही फर्ज जी होती की आम्ही 3 वर्ष एकत्र येऊन त्या संख्येच्या मधून तयार झालेली होती. आता त्याच्या संबंधीचं दुसरं एकदम असा निर्णय कुणी ते घेत असेल राजीनामा देत असेल त्यांचा अधिकार आहे, पण अन्य सरकारी पक्ष आहेत त्यांच्याशी थोडा डायलॉग करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेणं इथे दुष्परिणाम होतात. दुर्दैवानं त्यावेळी ही चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारण्याचा अर्थ नाही. आता मला माझ्या हायकमांडनी सांगितल्याप्रमाणे मी राजीनामा दिलेला होता. पवारसाहेब दिल्लीचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी त्या पातळीवर बोलायला पाहिजे होतं. एक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस त्याला मसलत केला गेला नव्हता, म्हणून मला वाटतं की हे प्रश्न मागे पडलेले आहेत.
ठाकरे फडणवीसांना फडतूस म्हणाले, पण शरद पवार म्हणाले वैयक्तिक टीका टाळा, मग पुन्हा लोक म्हणता गोलमाल है भाई सब गोलमाल है। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणार एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय। वैयक्तिक हल्ला तुम्ही पॉलिटिकल इश्यू घ्या, तुम्ही लोकांचे इश्यूज घ्या, त्याचा आक्रह करा, त्याला वैयक्तिक हल्ला चिकन फेक ही स्थिती येता कामा नये आणि चालण्याचं काम जाणीवपूर्वक केलं पाहिजे। कधी नामांतरावरून कधी सावरकरांवरून मवियामध्ये वादळ येतच राहील, पण मवियामध्ये वारंवार होणारे हे मतभेद ही पेल्यातली वादळ नक्की नाही आहे। त्यात अजित पवारांना मध्येच क्लीन चिट मिळते, मध्येच अजित पवार 24 तास नॉट रिचेबल होतात आणि एकाएकी अवकाळी भेटीगाठीही सुरू होतात, त्यामुळे लोक पुन्हा म्हणतात। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।